जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. माणगाव खोऱ्यातील चक्रीवादळातील नुकसानीची आमदार वैभव नाईक यांनी पाहणी केली. कालेली पंगलेवाडी येथील नाना राऊळ यांच्या बागेसह माणगाव बेनवाडी येथील नुकसानीची पाहणी करत शासनातर्फे तात्काळ नुकसान भरपाई देण्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं वैभव नाईक यांनी सांगितलंय. बागेचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. 15-20 लाखाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि सगळ्याची पाहणी या ठिकाणी आपण केलेली आहे, तलाठ्यांनी केलेली आहे, पंचायत या ठिकाणी घातलेली आहे. निश्चितपणे शासनाकडे याचं लक्ष वेधून याच भागात नाही तर अनेक या पंचवर्षीतील अनेक गावामध्ये या ठिकाणी नुकसान शेती झालेलं आहे. त्यांना योग्य स्वरूपाने भरपाई देण्यासाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा निश्चित या ठिकाणी उद्या करून योग्य स्वरूपाने करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. खरं तर कोरोनाच्या काळामध्ये शेतकरी आज कुठेतरी सावरत होता आणि त्याचं याचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शासनाने सुद्धा अशा लोकांना या ठिकाणी मदत करण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे अशी आग्रह भूमिका आमची. सर्वस्त जिल्हा पंचायत समितीने ग्रामविकास विभागाने स्थगिती दिलेलीच आहे, परंतु अशा कर्मचारी असतील तर कुठेही या ठिकाणी लोकांवर सक्ती होणार नाही याची काळजी प्रशासनाने आम्ही या ठिकाणी घेऊ. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.